सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारताचे थोर सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी कैलासवासी द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी कैलासवासी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास महापालिकेच्या कौन्सिल हॉलमधील महापौर कार्यालयात कैलासवासी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महिला बालकल्याण सभापती सौ रामेश्वरी बिर्रू, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. तसंच भैया चौक येथील डॉक्टर कोटणीस स्मारक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महिला बालकल्याण सभापती सौ रामेश्वरी बिर्रू व स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. तसंच डॉक्टर कोटणीस यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळावर देखील मनपाने माहिती उपलब्ध केली आहे. या वेबसाईटचं उद्घाटन दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आलं. याप्रसंगी नगर अभियंता संदीप कारंजे, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, उपअभियंता अवताडे, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगदनकर, डॉक्टर मोहिते, पत्रकार प्रशांत जोशी, प्रशांत माने, विजयकुमार सोनवणे, पद्माकर कुलकर्णी, चाफळकर मॅडम, स्नेहल चंपळगावकर, अभियंता मुजावर, घनकचरा व्यवस्थापक भूमकर, प्राध्यापक गणेश चन्ना, प्राध्यापक नरेंद्र काटीकर, महिला बालकल्याण अधिकारी कस्तुरे, अंतर्गत लेखापरीक्षक रापेली, राहुल नागमोती, सामलेटी, सुरेश लिंगराज आदींसह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.